पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासाची कामे करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात पडगे गावामध्ये भुयारी गटारांच्या कामांचा शुभारंभ महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. हे विकास काम महिनाभरात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये विशेष लक्ष दिले जात आहे. त्याअंतर्गत पडगे गावामध्ये 23,70,000 रुपयांच्या अंतर्गत गटारांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेड भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती अमर पाटील, बांधकाम सभापती ऍडव्होकेट मनोज भुजबळ, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर, नगरसेविका रामजी बेरा, कृष्णा पाटील, गजानन पाटील, दिलीप भोईर, सूर्यकांत जोशी, शांताराम दरे, केसी भोईर, बाळाराम दरे, भाऊ पाटील, कुस्या भोईर, विष्णू पाटील, आशिष कडू, दिनेश खानावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बांधकाम सभापती ऍडव्होकेट मनोज भुजबळ म्हणाले की ग्रामीण भागामध्ये रस्ते, पाणी, स्मशानभूमी यांसारखे विविध प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात येतील. यावेळी त्यांनी महापालिकेच्या विकास कामाबद्दल अधिक माहिती दिली. ग्रामीण भागातले जो वंचित उपेक्षित राहिलेले या ग्रामीण भागातल्या सोयीसुविधा आहेत ते आपल्याला पुरवायच्या आहेत आणि त्या पुरवल्या पाहिजेत अशी ताकीद आम्हाला असल्यामुळे आम्ही हे पहिलं काम चालू केलं. हे कामाचा कालावधी साधारणतः 1 महिन्याचा असून अशी बरीचशी कामं म्हणजे पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, रोड आहेत, रस्ते आहेत, हे एक एक स्मशानभूमीचं आपण आत्ता घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे गावकीचा जो आपण ज्याला हे म्हणतो की सिटी सर्व्हे होणं आवश्यक आहे तो सिटी सर्व्हेचं कामसुद्धा आपण त्याचं प्रपोजल चालू केलेलं आहे सर्व्हे ऑफिसमधून आणि लवकरच या ग्रामीण सर्व ग्रामीण भागाचा चेहरामोहरा कसा बदलेल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न चालू आहेत.